आता आपण अजून वेगळा नियम पाहूया आता आपण दोनाचा पाचवा घात आणि दोनाचा तिसरा घात घेऊया आणि त्याच्या भागाकाराची किंमत शोधूया आपण असं लिहू शकतो दोनाचा पाचवा घात भागिले दोनाचा तिनावा घात बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन पाच वेळा भागिले दोन गुणिले दोन गुणिले दोन तीन वेळा आता दोन्हीकडील तीन आकडे काढून टाकूयात त्यामुळे दोन गुणिले दोन बरोबर दोनाचा वर्ग बरोबर दोनाचा पाच वजा तिनावा घात त्याचप्रमाणे सहाचा सातावा घात भागिले सहाचा चारावा घात बरोबर सहा गुणिले सहा गुणिले सहा सात वेळा भागिले सहा गुणिले सहा, 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 सहा चार वेळा आता दोन्हीकडील चार आकडे काढून टाकूयात सहा गुणिले सहा गुणिले सहा बरोबर सहाचा घन किंवा सहाचा सात वजा चारावा घात तुम्ही हे निरीक्षण केलंय का दोनाचा पाचवा घात भागिले दोनाचा तिनावा घात बरोबर दोनाचा वर्ग बरोबर दोनाचा पाच वजा तिनावा घात आणि सहाचा सातावा घात भागिले सहाचा चारावा घात बरोबर सहाचा तिनावा घात किंवा सहाचा घन बरोबरच सहाचा सात वजा चारावा घात सर्वसामान्यपणे तर असलेल्या संख्यांना ए आणि नैसर्गिक संख्यांना एम आणि एन बरोबर एम हा एनपेक्षा मोठा असेल तर चा एचा घात भागिले चा एन वाघात बरोबर ए गुणिले ए गुणिले एम वेळा भागिले ए गुणिले ए गुणिले एन वेळा आता आपण भाज्य आणि भाजकामधून ए एन वेळा काढून टाकला तर आपल्याला ए गुणिले ए गुणिले एम वजा एन वेळा बरोबर ए चा एम वजा एन वाघात हे सूत्र मिळेल आता आपण यासारखीच काही उदाहरणं घेऊयात पण वेगळ्या गोष्टी ज्या या सूत्रात बसत नाहीत त्या समजूयात समजा संख्या आहे दोनाचा पाचवा घात आता त्याच संख्येने तिला भागूयात त्याचं उत्तर एक असेल ते म्हणजे दोनाचा पाचवा घात भागिले दोनाचा पाचवा घात बरोबर एक दोनच्या जागी आपण शून्य तर दुसरी संख्या ए वापरली आणि पाच ऐवजी नैसर्गिक संख्या एन वापरली तर याचं उत्तर एचा चा एन वाघात भागिले एचा एन वाघात बरोबर एक हे असेल आता जर आपण नवीन नियम वापरला तर ए चा एम वाघात भागिले चा एन वाघात बरोबर ए चा एम वजा एन वा घात तर असं सुचवलं जातं की एचा एन वाघात भागिले चा एन वाघात बरोबर ए चा एन वजा एन वाघात म्हणजेच ए चा एन वजा एन वाघात बरोबर एक किंवा ए एचा शून्या वाघात बरोबर एक म्हणून आता आपल्याला ए चा एचा शून्यावाघातची व्याख्या करायला हवी जी एक येते आता या विधानाचा अर्थ समजून घेऊयात जेव्हा आपण म्हणतो ए चा एक वाघात याच याचा अर्थ कि ए किंवा आपण असं म्हणू शकतो की एक गुणिले ए ज्याला ने गुणलं जात यासारखंच चा वर्ग किंवा ए चा दुसरा घात याचा अर्थ असा की ए गुणिले ए किंवा एक गुणिले ए गुणिले ए याचा अर्थ असा विचार केला जातो की एकला दोनदा गुणणे म्हणून चा शून्य वाघात याचा अर्थ असा की एक ला शून्य वेळा गुणलं गेलंय आणि म्हणून ते उत्तर एक आहे आता आपण पुन्हा सुरू करूया ए चा एन वाघात चा एन वाघात बरोबर एक हे चा एन वजा एन वाघात बरोबर एक असं लिहा आणि यावेळी हा नियम वापरूयात चा एम वाघात गुणिले चा एन वाघात बरोबर चा एम अधिक एन वाघात हेच आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो एचा एन वजा एनवा घात बरोबर एक म्हणजेच एचा एन अधिक कंसात वजा एन वाघात बरोबर एक म्हणजेच एचा एन वाघात गुणिले एचा वजा एन वाघात बरोबर एक पण थांबा एचा वजा एन वाघात याचा अर्थ काय आपण अजून एच्या ऋणघातांकाची व्याख्या केलेली नाही आणि तरीही याचा अर्थ असा की ए चा एन घात गुणिले चा वजा एन घात बरोबर एक यातून आपल्याला ए चा वाघात गुणिले एचा वजा एनवाघात भागिले एन वाघात बरोबर एक भागिले ए चा वाघात किंवा चा वजा एन घात बरोबर एक भागिले ए चा वाघात म्हणून आपण जर ए ही शून्येतर संख्या असेल आणि एन ही नैसर्गिक संख्या असेल तर ए चा वजा एनवा घात याची व्याख्या एक भागीले एचा एनवा घात अशी करूया हे लक्षात ठेवा की आपण संख्या आणि त्यांच्या घनशक्तीचा विचार करत आहोत आता हे एवढं सध्या पुरेस आहे आपण काही उदाहरण सोडवूया दोनाचा दुसरा घात वजा दोनाचा वजा दोनावा घात हे अपूर्णांक स्वरूपात लिहा एचा एनावा घात गुणिले बीचा एनावा घात बरोबर ए गुणिले बी कंसाचा एनावा घात हा नियम वापरून एचा वजा येणावा घात गुणिले बीचा वजा येणावा घात आणि एचा वजा येणावा घात गुणिले बीचा वजा येणावा घात या संबंधीचे नियम शोधा आपण एन ऐवजी वजा एन घेतल्यास ए चा एन वाघात याचा एमावा घात बरोबर एचा एन, एन गुणिले एम वाघात या नियमात कोणता बदल होईल